हॅलो स्टुडंट्स आज आपण दोन हजार वीसच्या नीट एक्झाम मधील आणखी काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत तर क्वेश्चन बघा रिॲक्शन बिटवीन एसिटोन अँड मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड फॉलोड बाय हायड्रोलायसिस विल गिव्स इथं रिॲक्शन विचारलेले आहे की ज्यावेळी अॅसिटोन हा मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड दॅट इज ग्रिग्नार रिएजन बरोबर रिॲक्शन करेल त्यावेळी त्यावे त्यापासून तयार होणारा अल्कोहोल हा कोणता अल्कोहोल असेल ऑप्शन बघा आयसोप्रोपिल अल्कोहोल सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल टर्शरी ब्युटील अल्कोहोल अँड आयसोब्युटील अल्कोहोल ही रिॲक्शन आहे ग्रिग्नार रियोजन बरोबर ज्यावेळी कार्बोनिल कंपाऊंड दॅट इज अल्डहॅड और किटोन ग्रिग्ना रियोजन बरोबर रिॲक्शन करतील त्यावेळी त्यापासून नेहमी अल्कोहोल तयार होतो तर इथे एक मी तुम्हाला ट्रिक देणार आहे जर कार्बोनिल कंपाऊंड हा अल्डहॅड असेल आणि त्या अल्डहॅडमधला जर फॉर्माल डिहॅड ग्रिग्नार रिएजन बरोबर रिॲक्शन करत असेल तर त्यापासून नेहमी प्रायमरी अल्कोहोल तयार होतो जर अल्ढहॅडमधला फॉर्माल डेहॅड ग्रिग्नार रिएजन बरोबर रिॲक्शन करेल तर त्यापासून नेहमी प्रायमरी अल्कोहोल तयार होतो जर अल्डेहाइड हा ऑदर दॅन फॉर्माल डेहॅड असेल अल्डहॅड हा ऑदर दॅन फॉर्माल डेहॅड असेल तर त्यापासून नेहमी सेकंडरी अल्कोहोल तयार होतो आणि तोच कार्बोनिल कंपाऊंड जर कीटोन असेल तोच कार्बोनिल कंपाऊंड जर किटोन असेल त्याची रिॲक्शन जर ग्रिग्नार रिएजन बरोबर होत असेल तर त्या किटोनचं कन्व्हर्जन नेहमी टर्शरी अल्कोहोलमध्ये होत ही झाली ह्यामधली ट्रिक ज्यावेळी ग्रिग्नार रिएजनची रिॲक्शन फॉर्माल डेहॅड बरोबर होईल त्यावेळी प्रायमरी अल्कोहोल तयार होणार आहे फॉर्माल डेहॅड सोडून अदर अल्डेहॅड असतील तर सेकंडरी अल्कोहोल अँड कीटोन जर असेल तर त्या पासून नेहमी टर्शरी अल्कोहोल तयार होतो तर क्वेश्चन बघा इथं क्वेश्चन काय दिलाय आहे ऍसिटोन इज रिॲक्ट विथ मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड इथं दिलेला आहे ऍसिटोन म्हणजे हा आहे आपला कीटोन कीटोन ज्यावेळी रिएजन बरोबर रिॲक्शन करेल त्यावेळी त्याच्यापासून तयार होणार आहे टर्शरी अल्कोहोल तर ऑप्शन काय काय दिलेत आयसोप्रोपिल सेकंडरी ब्युटील टर्शरी ब्युटील अँड ब्युटील अल्कोहोल म्हणजे ह्या क्वेश्चनचा आपला अँसर असणार आहे टर्शरी ब्युटील अल्कोहोल तर ह्यामध्ये हा टर्शरी ब्युटील अल्कोहोल कसा आला आपण हे बघूया रिॲक्शन बघा एच थ्री सीओ एच थ्री इट इज एसिटोन दिस एसिटोन इज रिएक्ट विथ मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड इन प्रेजन्स ऑफ ड्राय इथर देन हियर धिस मिथिल ग्रुप इज अटॅच टू कार्बोनिल कार्बन अँड एल इज अटॅच कार्बोनिल ऑक्सिजन टू गिव्ह हिअर एच थ्री सी एच थ्री एच थ्री अँड ओ एल हियर फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स दिस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आफ्टर हायड्रोलायसिस टू गिव्ह अल्कोहोल प्लस एल ओ एच ज्यावेळी ह्या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सचं हायड्रोलायसिस होईल त्यावेळी हा ओ एल बॉन्ड ब्रेक होईल ह्या ओचं कन्वर्जन हे ओएच मध्ये होईल देन हिअर फॉर्मेशन ऑफ टर्शरी ब्युटील अल्कोहोल हे झालं आपल्या क्वेश्चनचं अँसर इथं आपण रिॲक्शन बघितली पण रिॲक्शन न करता जर डायरेक्टली कार्बोनिल कंपाऊंड बघितला आणि त्याची ग्रिग्नारियोजन बरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला हे तर प्रोडक्ट समजणार आहे देन नेक्स्ट क्वेशन इलिमिनेशन रिॲक्शन ऑफ टू ब्रोमो पेंटेन टू फॉर्म पेन टू इयन इज बेटा इलिमिनेशन रिॲक्शन फॉलो झिट्स रूल डी हायड्रो रिएक्शन और डी रिएक्शन इथे एक इलिमिनेशन रिॲक्शन दिला की त्या एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये टू प्रोमो पेंटेनचं कन्व्हर्जन हे पेन टून ई मध्ये होणार आहे मग ती रिॲक्शन बेटा इलिमिनेशन असेल इट फॉलो जिट्स रूल असेल डीहायड्रो असेल की डीहायड्रेशन रिॲक्शन आहे यामध्ये विचार तर रिॲक्शन बघा टू पेंटेन दिस इज ए टू पेंटेन दिस टू पेंटेन इज रिएक्ट विथ अल्कोहोलिक केओएच हियर फॉर्मेशन ऑफ पेंट टू इयनी दिस इज ए वन टू थ्री फोर अँड फाईव्ह दिस डबल बॉन्ड इज फॉर्म सेकंड कार्बन इट इज कॉल्ड एज पेन टू इयनी तर ह्या रिएक्शन मध्ये काय काय दिसते बघा हिता आहे हा एक हायड्रोजन देन वन टू थ्री फोर फाईव्ह दोन नंबरच्या कार्बनला आहे ब्रोमिन ब्रोमिनच्या शेजारचा जो कार्बन आहे तो असणार आहे बीटा कार्बन इट इज ऑल्सो बीटा कार्बन देन हियर रिमूव्ह ऑफ दिस हायड्रोजन अँड ब्रोमिन ह्या रिएक्शन मध्ये काय झालंय जो सेकंड कार्बनला ब्रोमिन आहे आणि थर्ड कार्बनला जो हायड्रोजन आहे त्या दोन्हींचं रिमूव्ह होऊन इथं तयार झाला आहे सीएच डबल बॉन्ड सीएच टू सॉरी हियर सी एच डबल बॉन्ड सीएच देन इट इज ए इलिमिनेशन रिएक्शन बट ऑप्शन काय काय दिले तिथं दिस इलिमिनेशन रिॲक्शन इट इज आयदर बीटा इलिमिनेशन रिएक्शन वी नो दॅट इलिमिनेशन रिएक्शन इट इज अल्सो कॉल एज बीटा इलिमिनेशन रिॲक्शन ऑर इट इज अल्सो कॉल एज वन टू इलिमिनेशन रिएक्शन देन दिस इलिमिनेशन रिॲक्शन इट इज ए बीटा इलिमिनेशन रिएक्शन बिकॉज हिअर रिमूव्हल ऑफ बीटा हायड्रोजन ऍटम हिअर रिमूव्ह ऑफ दिस बीटा हायड्रोजन ऍटम टू फॉर्म कार्बन डबल वन कार्बन देन इथं जो प्रोडक्ट तयार झालाय त्या प्रोडक्ट मध्ये जो डबल बॉन्ड तयार झालाय तो डबल बॉन्ड तयार झालाय मोर सबस्टिट्युटेड डबल बॉन दिस इज अ वन प्रोडक्ट अँड दिस इज ए अनादर प्रोडक्ट ह्या प्रोडक्ट मध्ये डबल बॉन्ड जो तयार झालाय तो तयार झालेला आहे मोर सबस्टीट्युटेड कार्बनला बट जो सेकंड प्रोडक्ट आहे त्या सेकंड प्रोडक्ट मध्ये डबल बॉन्ड जो आहे तो आहे लोअर सबस्टिट्युटेड अल्किनला दॅट इज

pen 2n it is a major product this reaction it also dehydrohalogenation reaction here removal of this hydrogen and bromine to gives here carbon double bond carb then here answer of this question is a b c that is this is correct it is also correct and it is also correct then answer of this question a b c then next question रिएक्शन बिटवीन बेन्साल एंड एसिडोफ्यूनोन इन प्रेजेंस ऑफ डायलूट एन इज नोन एज देन थर्ड रिएशन है रिएक्शन बिटवीन एंड एसिडोफ्यूनोन इन प्रेजेंस ऑफ डायलूट एन दिस रिएक्शन इज नोन एज फर्स्ट ऑप्शन है अल्डोल कंडेंसेशन सेकंड क्रॉस कैन रिएक्शन कैन रिएक्शन और क्रॉस रिएक्शन ह्यामध्ये डायरेक्टली रिॲक्शनची डेफिनेशन विचारला की बरोबर रिॲक्शन करेल तर ती ती रिॲक्शन कोणती असणार आहे अल्डोल कंडेनसेशन आहे की कॅनिझर आहे अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये एक कंडिशन आहे ती जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ती रिॲक्शन अल्डोल कंडेन्सेशन होणार आहे तर ती कंडिशन अशी आहे की त्या कार्बोनिल कंपाऊंड मध्ये जर अल्ढाहॅड असेल किंवा किटून असेल त्या कार्बोनिक कंपाऊंडमध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट पाहिजे अल्ढोल कंडेन्सेशन कंडेन्सेशनसाठी एक कंडिशन आहे की त्यामध्ये एटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन प्रेझेंट पाहिजे सेकंड आहे कॅनेझोरू रिॲक्शन कॅनिझोरू रिॲक्शन मध्ये जे अल्ढ असणार आहेत किंवा जे किटून असणार आहेत त्यामध्ये अल्फा हायड्रोजन नसला तरी चालेल दिस रिॲक्शन इज कॅरी अप्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन देन फाइंड आउट हिअर This is a benzaldehyde that is this CHO and this second it is a acetophenone. This is a COCH3. This is a benz benzaldehyde here no any alpha hydrogen no any alpha hydrogen but second it is a COCH3. It is a alpha hydrogen this is a 1 alpha hydrogen that is this reaction it is a aldol condensation reaction. बट ऑप्शन बघा दिस इज अल्डोल कंडेन्सेशन अँड लास्ट ऑप्शन आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन तर ह्यामध्ये अल्डोल कंडेन्सेशन कुणामध्ये होते ज्यावेळी दोन सिमिलर अल्डहॅड असतील किंवा दोन सिमिलर किटोन असतील दोन अल्डहॅड असतील किंवा दोन किटोन असतील त्यावेळी अल्डोल कंडन्सेशन कॅरी होते पण एक अल्डहॅड असेल आणि दुसरा किटोन असेल एक अल्ढहाड किंवा दुसरा कीटोन असेल आणि ह्यामध्ये जर रिॲक्शन होत असेल इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट एन एच धिस रिॲक्शन इट इज कॉल्ड एज क्रॉस अल्ढोल कंडेन्सेशन रिॲक्शन दॅट इज ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन फॉर क्रॉस अल्ढोल कंडेन्सेशन रिॲक्शन तर ती क्रॉस अल्ढोल कंडेन्सेशन रिॲक्शन कशी होणार आहे हे आपण इथं बघूया दिस क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन इट कंटेन ऍट वन अल्फा हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट बेस

टू फॉर्मेशन ऑफ हियर बीटा हायड्रोक्झी कीटोन इथं तयार झाला आपला बीटा हायड्रोक्झी कीटोन हे आहे क्रॉस अल्डसेशन क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन ह्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं आहे की अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन ही दोन सेम अल्डहॅड किंवा दोन सेम कीटोन मध्ये होते आणि ते जर अल्डहॅड अँड कीटोन असेल तर ती रिॲक्शन असणार आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन देन नेक्स्ट क्वेश्चन क्लिवेज विथ आय टू गिस ए ऑन क्लिवेज विथ आय टू गिव्ह इथं विचारलं एनिसोलचं जर क्लिवेज होत असेल इन प्रेझेन्स ऑफ आय तर त्यापासून काय तयार होणार आहे एक आहे फिनॉल प्लस मिथिल आयोडायड आयोडोबेन्झिन प्लस मिथिल अल्कोहोल फिनॉल प्लस इथिल आयोडायड आयोडोबेन्झिन प्लस इथिल अल्कोहोल तर रिॲक्शन बघा इथं रिॲक्शन काय दिले आपल्याला any that is this OCH3 group is attached to benzene this is called as anisole this anisole is react with HN introduce of cold to give phenol plus methyl iodide ह्या मधून आपल्याला मिळणार आहे फिनॉल आणि मिथिल आयोड तर ह्यामध्ये फिनॉल आणि मिथिल आयोडायडस का तयार होणार आहे इथं आपल्याला हा आयोडो बेंझिन आणि मिथिल अल्कोहोल का नाही मिळणार कारण हे जो रिझन आहे की हा कार्बन बेन्झिन मधला कार्बन आणि ऑक्सिजन मधील जो बॉन्ड आहे तो बॉन्ड आहे शॉर्ट आणि व्हेरी स्ट्रॉंग देअर फोर दिस बॉन्ड ब्रेकिंग इट इज व्हेरी डिफिकल्ट बेन्झिनची बेन्झिन मधला कार्बन एरोमॅटिक रिंग मधला कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड आहे व्हेरी व्हेरी शॉर्ट अँड व्हेरी व्हेरी स्ट्राँग त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक करणे डिफिकल्ट आहे देन हिअर ब्रेक दिस ऑक्सिजन अँड मिथिल बॉन्ड अँड हिअर फॉर्मेशन ऑफ दिस अल्कोहोल इज फिनॉल अँड मिथील देन ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन फर्स्ट हिअर ऑन क्लिवेज विथ यच आय इट गिव्ह फिनॉल अँड मिथील सी नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन काय आहे बघा विच ऑफ द फॉलोविंग अल्केन कॅन नॉट बी मेड इन गुल्ड इल्ड ऑफ उर्ज रिॲक्शन ह्यामध्ये असे विचारले की खाली जे अल्केन दिले ते अल्केन उर्ज कोणता अल्केन असा आहे की तो ऊर्ज रिॲक्शन बरोबर गुड इल्ड देणार नाही इथं आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे की ऊर्ज रिॲक्शन म्हणजे काय ऊर्ज रिॲक्शन म्हणजे अल्किन हालायची ज्यावेळी सोडियम मेटेल बरोबर रिॲक्शन होईल अल्किल हालायची सोडियम मेटल बरोबर रिॲक्शन होईल इन प्रेजन्स ऑफ ड्राय इतर हिअर फॉर्मेशन ऑफ डबल नंबर ऑफ अल्केन हिअर फॉर्मेशन ऑफ डबल नंबर ऑफ कार्बन ऍटम इन अल्केन त्याला म्हणायचं ऊर्ज रिॲक्शन उर्ज रिॲक्शन म्हणजे इथं तयार होणार आहे अल्केन पण तो अल्केन असणार आहे Even number of carbon atom. इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम जो अल्केन तयार होणार आहे त्या अल्केन मधला अल्केन मधली कार्बनची संख्या असणार आहे इवन नंबर दॅट इज हिअर फॉर्मेशन ऑफ सिमेट्रिकल अल्केन दे ऑप्शन यन हेप्टेन यन ब्युटेन यन हेक्झेन अँड टू थ्री डायमिथील ब्युटेन फर्स्ट ऑप्शन आहे यन हेप्टेन ह्या यन हेप्टेनमध्ये कार्बनची संख्या आहे सेवन यन ब्युटेन फोर कार्बन यन हेक्झेन सिक्स कार्बन अँड टू थ्री डायमिथील ब्युटेन फोर कार्बन दिस फोर सिक्स फोर इट इज अ इवन कार्बन बट इन केस ऑफ यन हेप्टेन इट इज ए ऑड नंबर ऑफ कार्बन ऍटम देअर फोर दिस यन हेप्टेन इट नॉट बी गुड इलडॉप दिस उर्ज रिएक्शन जे ऊर्ज रिॲक्शन मधून अल्केन तयार होणार आहे ते अल्केन नेहमी इवन नंबर मध्य क्या अलकेन मधी कार्बन की संख्या नीवन बट हेप्टेन मध्य कार्बन की संख्या है ऑर देर फॉर इट नॉट गिव गुड ऑफ उड्स रिएक्शन बिकॉज इट इज ए अनसिमेट्रिकल अल्केन एंड अकोर्डिंग टू उड्स रिएक्शन दिस अनसिमेट्रिकल अल्केन इट इज ए मैनर प्रोडक्ट देन सेकंड क्वेश्चन सुक्रोज ऑफ हाइड्रोलिस नेक्स्ट क्वेश्चन है सुक्रोज ऑन हाइड्रोलिस बीटा डी ग्लुकोज प्लस अल्फा डी फ्रुक्टोज अल्फा डी फ्रुक्टोज प्लस बीटा डी ग्लुकोज अल्फा डी ग्लुकोज प्लस बीटा डी फ्रुक्टोज और अल्फा डी फ्रुक्टोज प्लस बीटा डी फ्रुक्टोज जर सुक्रोजचं हायड्रोलिसिस झालं तर त्या सुक्रोजपासून कोण कोणते दोन मोनोसॅकराइड तयार होणार आहेत असं विचारले वी नो दॅट दि सुक्रोज इट इज ए डायसेकराईट ज्यावेळी डायसेकराटचं हायड्रोलिसिस होईल त्यावेळी त्या डायसॅकराइड पासून दोन मोनोसोकरट तयार होणार आहेत तर काय काय तयार होणार आहे बघा सुक्रोज दॅट इज सी ट्वेल्व यश ट्वेंटी टू ओ इलेव्हन सुक्रोज इज रिएक्ट विथ वॉटर दॅट इज हायड्रोलसिस रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट एस सी एल हिअर ग्यूज सी सिक्स ट्वेल्व ओ सिक्स अल्फा डी ग्लुकोज प्लस सी सिक्स ट्वेल्व ओ सिक्स बीटा डी फ्रुक्टोज सुक्रोज ज्यावेळी हायड्रोलिसिस होईल त्यावेळी त्यापासून तयार त्यावे 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 होणार आहे अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी फ्रुक्टोज तर अल्फा डी ग्लुकोज म्हणजे काय आहे ग्लुकोज मीन्स कार्बनची संख्या सिक्स आहे की त्यामध्ये एच टू एच सी एच ओ एच सी एच ओ एच आणि हा ऑक्सिजन असणार आहे यामधला लिंकेज तर अल्फा मीन्स हा जो एच आहे तो असणार आहे बिलो साइडला And then second is beta-D-fructose. Fructose, it is a ketone. It is presence of carbon double bond oxygen. Then this fructose gives 5-membered ring. And this is a beta-D-fructose. Because this O-H group, it is a above sites. This is a hydrolysis of sucrose to give this 2-monosaccharide alpha-D-glucose and beta-D-fructose. Then option of this question, it is a C option, alpha-D-glucose and beta d fructose option it is a third number option alpha d glucose and beta d fructose then next question which of the following is natural polymer cis 1 for polyisoprene polybutadiene styrene polybutadiene and polybutadiene acrylonitrile which of the following it is a natural polymer out of these four this is 1 for polyisoprene it is a natural polymer and this polybutadiene styrene polybutadiene and polybutadiene acrylonitrile this three it is a synthetic polymer then here this polybutadiene styrene it is also called as buna years rubber and polybutadiene acrylonitrile it is called as buna rubber इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल क्वेश्चन दे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग इट इज अ बेसिक अमायनो एसिड इट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन इथं काय विचारलंय डायरेक्टली बेसिक अमाइनो बेसिक अमायनो एसिड कोणता हा विचारलाय ऑप्शन बघा सेरिन ऍलेनाइन टायरोसिन अँड लायसिन ह्यामधला जो लायसिन आहे तो लायसिन असणारा आहे बेसिक अमायनो ऍसिड वी नो दॅट ट्वेंटी अमायनोसिड प्रेझेंट अमायनोसिड किती आहेत एकूण ट्वेंटी आहेत त्या ट्वेंटी मधले पंधरा अमायनो अॅसिड हे न्यूट्रल आहेत दोन ऍसिडिक आहेत आणि तीन बेसिक अमायनो ऍसिड आहेत तर कोणकोणते अमायनो ऍसिड आहेत बघा ते अमायनो अॅसिड एकूण अमायनो ऍसिड आहेत ट्वेंटी त्यामधले पंधरा जे अमायनो अॅसिड असणार आहेत ते न्यूट्रल अमायनो अॅसिड असणार आहेत ते न्यूट्रलमध्ये कोणकोणते अमायनो आहेत ग्लायसिन आल्यानाईन व्हॅलिन ल्युसिन आयसोल्युसिन फिनिल आल्यानाईन टाइरोसिन ट्रिप्टोफैन सेन प्रोलि ग्लुटामन एण्ड एस्पार्जिनिफ्टीन ऑल फिफ्टीन इट इज ए न्यूट्रल अमाइनो एसिड देन हियर ओन्ली टू इज ऐसिडिक अमाइनो एसिड एंड दिस टू एसिडिक अमाइनो एसिड इट इज ए ग्लूटा मैक एसिड एंड एस्पार्टीकोन लक्षा सोपे हैं कारण हाथ का ऐसिड है

ऑफ दिस ऑर्गेनिक केमिस्ट्री वेच ऑफ द फॉलोविंग इज अ कटाइनिक डिटर्जेंट वेट ऑफ द फॉलोविंग इज अ कटाइनिक डिटर्जेंट ऑप्शन बोडियम लूरिल सल्फेट सोडियम स्टीरेट से अमोनिम ब्रोमाइट एंड सोडियम डोडेसाइक्लोबे सल्फोनेटे खा चार ऑप्शन दिल्ली चार ऑप्शन पैकी कटायनिक डिटर्जंट कोणता आहे हे आपल्याला विचारले वी नो दॅट दिस डिटर्जंट इट गिव्ह थ्री टाइप्स डिटर्जंटचे तीन टाईप आहेत कटायनिक अनायनिक अँड नॉन अनायनिक डिटर्जंट तर त्यामधला कटायनिक डिटर्जंट म्हणजे इट इज ए क्वार्टरनरी अमोनियम सॉल्ट ऑफ अमाइन कटायनिक कटायनिक मीन्स इट इज ए क्वाटरनरी अमोनियम क्वॉटरनरी अमोनियम सॉल्ट ऑफ अमाइन विथ क्लोराईड्स एसिटेट और ब्रोमाइड एज अ आयन्स इट इज कॉल्ड एज कटायनिक डिटर्जंट कटायनिक डिटर्जंटमध्ये क्वाटरन क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे की त्या क्वॉटरनी अमोनियम सॉल्टला क्लोराइड्स एसिटेट किंवा ब्रोमिन आयन्स अटॅच असतील तर शोधा ह्यामधला कटायनिक आय डिटर्जंट कोणता आहे पहिला आहे सोडियम लोरेल सल्फेट ह्यामध्ये क्लोरिन ऍसिडे किंवा ब्रोमिन नाही सोडियम स्टीरेट सिटीन अमोनियम ब्रोमाइड हियर प्रेजेंस ऑफ अमोनियम ब्रोमाइन दैट इज हियर प्रेजेंस ब्रोमीन आयन इन इन दिस अमोनियम सॉल्ट दैट इज दिए अमोनिय क्लोरा ब्रोमाइड इट इज ए कटाइनिक डिटर्जेंट देन सेकंड है बनाइनिक डिटर्जेंट अनाइनिक डिटर्जेंट आता हा अनाक डिटर्जेंट फाइंड आउट कसा कराता कि अनाइनिक डिटर्जेंट मे इट इज ए सोडियम सॉल्ट ऑफ सल्फोनेट लॉन्ग चेन ऑफ अल्कोहल और हाइड्रोकार्बन्स दिस अनाइनिक डिटर्जेंट इट इज ए सोडियम सॉल्ट ऑफ इट इज ए सोडियम सॉल्ट ऑफ सल्फोनेट लॉन्ग चेन ऑफ अल्कोहल और हाइड्रोकार्बन्स अल्कोहल ऑफ हाइड्रोकार्बन अनाइनिक डिटर्जेंट तर बघा ह्यामध्ये कोणकोणते अनायनिक डिटर्जंट आहेत इट इज ए सोडियम ल्युरिल सल्फेट हा आहे सोडियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन आणि लास्ट बघा सोडियम बेन्झिल सल्फोनेट इट इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ सल्फोनेट ऑफ लॉंग चेन ऑफ अल्कोहोल ऑर हायड्रोकार्बन दॅट इज दिस फर्स्ट अँड फोर्थ इट इज ए अनायनिक डिटर्जंट अँड लास्ट टाईप आहे डिटर्जंटचा तो म्हणजे आहे नॉन ionic detergent. And this non-ionic detergent means here do not contain any ion in the chain. It do not contain any ion in the chain. And this non-ionic detergent it is a monoester of polyhydric alcohol or polyether. It is a monoester of polyhydric alcohol or polyester. Then here this sodium stearate इट इज ए नॉन आयोनिक डिटर्जन्ट बिकॉज यु आर अब्सेन्स ऑफ एनी चार्ज इट इज अब्सेन्स ऑफ एनी आयन दिस इज ए नॉन आयोनिक डिटर्जंट तर हे झाले दोन हजार वीस मधील काही ऑर्गॅनिकचे क्वेशन क्वेश्चन अतिशय सोपे होते ह्यामध्ये आपल्याला रिॲक्शनचं मेकॅनिझम लिहायचं नाही किंवा ते सॉल्व्ह करायचं नाही आपल्याला त्याचं फक्त अँसर काढायचंय मग ते अँसर काढताना ट्रिक यूज करायची की जी आता आपण इथं यूज केली तर अशा प्रकारे आपण दोन हजार वीस मध्ये झालेला केमिस्ट्री सब्जेक्ट मधील ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व केले ह्यामध्ये तुम्हाला अजून काही शंका असेल किंवा एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होत नसेल तर तो कमेंट करा आपण तो सॉल्व्ह करूया